एक काम मत कर, आ गए चलो भाई चलो या पैसे ओरडे चल आज रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आपण हरंगू गावामध्ये आलो, छोट्या गावामध्ये खिडकीमध्ये साप बसल्या म्हणून फोन केला. बरोबर ह्या ठिकाणी मनिहार जातीचा साप आहे. याला आपण इथून रेस्क्यू करूया. पत्र लाकड़ावर ती एक एक इट निघते निघाली तर डोज भाते नाही ते. हां राईट वर नेव शिकार केला तस पान वर खाली देते ना पोटाकडल्या बाजू अशी फुलली आहे. पाल वगैरे काहीतरी खालीली असेल ना सापाला ओळखायचं म्हणजे कसं पूर्ण बॉडी जी आहे काळी असते, पांढऱ्या पट्ट्या असतात, डबल पट्ट्या असतात, काही जनावर सिंगल पट्ट्या असतात. न्यूरोटॉक्सिक पॉइजन असतं मध्ये आणि हा नागापेक्षा 15 पट विषारी म्हणले जातात. हा तर साप चावला तर 2 सिमटम्स सापडणार. इंडियन स्पेक्टल कोबरा म्हणजे कोबरा आणि रसल स्वायपर म्हणजे आपण त्याला घोणस म्हणतो. ह्या 2 सापांचे विष ह्या नाग म्हणजे ह्या मनिहार जातीच्या सापामध्ये आहे. त्याला आपण न त्रास त्याला रेस्क्यू करू. आपण भरणी पकडायचे प्रयत्न न त्रास देता आपण याला इथून पकडून नेचरमध्ये सोडूया. सापाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या शिपूट मित्रांनो रात्रीचा टाइम आहे.
ज्याच प्रमाणात हे साप निघत राहतात, कवड्या समजून कवड्या बिनविषारीचा ते साप समजून पकडायला जाऊ नका. आणि दुसरं म्हणलं तर कुठेही साप निघाला जवळच्या सर्पमित्राला बनवा, जेणेकरून हा पण साप वाचू आणि आपणही वाचू. आणि हा साप चावलेला एक वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही घरात तर राहत असाल तर पलंगावर बाजावर झोपत जावा, कारण की हा जो साप आहे मानवी माणसाकडे फक्त गरमीच्या हेतून येत राहतो. मानवाची जी गरमी आहे बॉडी हीट, मानवाची बॉडी जी हीट आहे ना त्याच्यासाठी येत राहतो हा. तुम्ही बघू शकता काळा भोर पांढऱ्या पट्ट्या बॉडीवर डबल लेअर आणि पूर्ण पोटाखाली बाजू पांढरी गुलाबी जीभ रस्ती असते, डोळे मोठे असतात. हा विषारी जात म्हणजेच मन्यार कॉमन क्रेट म्हणलं जातं ह्याला. हे असे साप निसल्यास त्याला मारू नका, जवळच्या सर्पमित्राला बोलवा. थँक्यू.